তুমি কাদের জন্য চাকরি? ছড়াবে দাও হুম यहाँ पे डिस्क्रिप्शन ऐड कर सकते हैं। इमेज डालनी हो तो डालना है सबमिट। कैटेगरी एडिट सक्सेसफुली। ये कैटेगरी ऐड होने के बाद ये टीवी कैटेगरी के अंदर अपन प्रोडक्ट्स डालेंगे। सो ऐड प्रोडक्ट करते हैं। यहाँ पे कैटेगरी सिलेक्ट करता हूँ। टीव्ही चं दिसत नाहीये तर मी एअर कंडिशनर्स मध्ये विंडो एसी मध्येच ऍड करतो हा प्रोडक्ट। प्रॉडक्ट कोड जो काय असेल आपला USC 345। प्रॉडक्ट नेम आता आपण LCD AC करतोय ना, आपण LCD TV देतो। आता इमेज काय असेल ती घ्यायची आणि दिस इज LCD TV हे डिस्क्रिप्शन टाकून हा प्रॉडक्ट मी आता ऍड करतो। सप्लायर कंपल्सरी तो आता प्रॉडक्ट ऍड झाला आणि आता त्याचे व्हेरिएशन्स ही थर्ड स्टेप आहे। प्रॉडक्ट आपण जो घेतला होता हा घेतला होता LCD TV, तर त्याचं कुठलं व्हेरिएशन आपल्याला करायचं आहे? वजनाचं आपण करू शकतो, MLच, आता या व्हेरिएशन व्हॅल्यूज या सेटिंग्स प्रॉडक्ट व्हेरिएशन्स इथून येतात। या इथं ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्या इथे 100 ml 50 ml असे आल्यात। इथं आपण काही स्क्रीन साईज वगैरे हे टाकू शकतो। आता प्रत्येक व्हेरिएशनची एक प्राइस तुम्ही सेट करू शकता। आता हे व्हेरिएशन झालं। आता जर आपण प्रॉडक्ट्स मध्ये जाऊन
हा आपण ऍड केलेला प्रॉडक्ट आहे. ह्याला तुम्ही होम पेज वर सेट करायचं का हे सगळं इथं देऊ शकता. तो सीजनल आहे का, लेटेस्ट आहे का, बेस्ट सेलर, सेट ऑन होम, प्रत्येक कॅटेगरी ऍड करायचं का हे ठरवू शकतो आपण. मी चारही कॅटेगरी मध्ये तो ऍड करतो. आता जर आपण साइट वर गेलो आपल्या, तर इथं तो प्रॉडक्ट ऍड झालेला असेल. हा आपला तो प्रॉडक्ट आहे. हा आला, हे व्हेरिएशन आली वेगवेगळे, आपण एकच सिलेक्ट केलं होतं आणि प्राइस आली. तर हे असं कॅटेगरी, प्रॉडक्ट आणि व्हेरिएशन ऍड करायचे टेक्निक आहे.